जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या सुविद्य पत्नी अपर्णाताई संग्रामसिंह देशमुख ह्या आपल्यासोबत आहेत संवाद दौऱ्यावेळी महिलांशी संवाद साधताना त्यांचा प्रचार दौरा सुरू आहे तर ताई काय सांगाल मतदारसंघात महिलांच्या काय भावना आहेत महिला खूप खुश आहेत मायुती शासनाने ज्या योजना महिलांपर्यंत राबवलेल्या आहेत किंवा त्या गावापर्यंत त्या पोचलेल्या आहेत तर त्याच्याबद्दल महिलांचा खूप चांगला प्रतिसाद आहे जे मायुती शासनाने योजना आणल्या बसची आर आ, हाफ तिकीट असू दे महिलांसाठी मुलींच्या उच, उच्च शिक्षण मोफत लाडकी बहीण योजना असो वयश्री असो परत आणखी बऱ्याच आहेत की मुलीच्या जन्मासाठी म्हणून पण आहे त्या सगळ्या योजनांचा महिलांना फार लाभ मिळालेला आहे आणि आता पहिल्यांदाच युती शासनाच्या ह्याच्यातून इतक्या तळागाळापर्यंत ह्या योजना पोचलेल्या आहेत त्याच्यामुळे महिलांचा खूप चांगला प्रतिसाद आहे लाडकी बहीण योजनेचा फायदा होईल मतदारसंघात वाटत शंभर टक्के होईल महिला फार खुश आहेत महिलांना सक्षमच केलेले प्रत्येक गोष्टीसाठी मग घरातल्यांना नाही विचारावं लागत आता महिला स्वतः सक्षम झाल्यामुळे महिलांना त्याचा फायदा खूप होतोय आहे आणि महिला खूप चांगला प्रतिसाद देत आहेत लाडक्या बहीण योजनेमुळे विरोधक टीका करतायत की ही इलेक्शन पुरती आणलेली योजना आहे नंतर बंद होईल आत्ताच ते कोर्टात गेलेले आहेत मग आता टीका करतायत तर मग नंतर आता आश्वासन पण द्यायला लागलेत की तीन हजार नंतर आम्ही करू मग आता टीका करून नंतर तीन हजार ते कसे देणार संग्राम पाहिजे आता त्याचं उत्तर ऑलमोस्ट सांगली जिल्हाच देईल सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष असताना जो निधी एक मंत्री असून सुद्धा खेचून आणता आणला नाही इतक्या वर्षात एवढा मोठा निधी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना भाऊंनी आणलेला आहे प्रत्येक छोट्यातल्या छोट्या गावात पण एक कोटीच्या वरची कामं झालेली आहेत विकास कामं ती कामं स्वतः लक्ष देऊन पूर्ण होतील याची काळजी घेतलेली आहे ज्या आता टेंबू योजना जी अण्णांनी आणली होती त्याच्यामुळं हा भाग एवढा मोठा झाला आहे त्यातनं जी वंचित राहिलेली गावं होती त्या वंचित राहिलेल्या गावांना सुद्धा ते पाणी पुरावं याच्यासाठी पाठपुरावा करून भाऊ ती योजना आता मंजूर करून घेतलेली आहे त्या गावांनाही आता पाणी मिळणार आहे आणि लाडकी बहीण लाडकी बहीण आपण म्हणतो तर हा एक लाडका भाऊचा आहे कारण महिला डायरेक्ट भाऊंपर्यंत जाऊन आपले व्यथा किंवा आपल्या काही अडचणी असतील त्या मांडू शकतात आणि भाऊ त्या सोडवतात पण आणि सांगली जिल्ह्याची एवढी प्रगती झालेली आहे एक नंबरला नाव आलेलं आहे तर आता कडेगाव हो तालुक्यात ता आणि पलूस तालुक्याचं पण प्रगती झालेली नक्की दिसावी याच्यासाठी भाऊंना एकदा संधी द्यावी एवढी मी विनंती करते टिबू योजनेच्या श्रेयवादाची सुद्धा आता सध्या लढाई सुरू आहे त्याबाबत काय सांगा टेंबू योजनेच्या श्रेयवादाची लढाईवर मी बोलणं म्हणजे माझं लग्न झाले व्हायच्या हो आधी ही योजना आली ऍक्च्युली पण गावागावातली लोकच मला सांगतात की ही ते, ही टेंबू योजना अण्णांनीच आणलेली आहे त्याच्यामुळे आता श्रेय कुणी गेल त्यावेळेस विरोधक म्हणतच होते ना गणपती दूध पितो अशी ही योजना आहे मग आता त्याचं श्रेय घेण्याचे कारणच काय अण्णांनीच केलेली आहे तुम्ही अण्णांच्या वयाच्या थोड्याशा वयस्कर लोकांची जर मुलाखती घेतल्या तर त्यातला शंभर टक्के लोक अशीच सांगणार आहेत की ही योजना अण्णांनीच आणली आणि या योजनेचे जनक अण्णाच आहेत राज्यात काय वातावरण कसं वाटते परिवर्तन होईल का पुन्हा महायुतीचं सरकार राहणार महायुतीच सरकार नक्की राहणार याच सरकारला लोक पाठबळ देतील असं मला आशा आहे येणाऱ्या काळात महिलांसाठी अजून काय आ... निर्णायक भूमिका घेतल्या जातील शंभर टक्के घेतल्या जातील म्हणजे महिलांच्या मा, जा सक्षमीकरणासाठी त्यांच्या संरक्षणासाठी सा वेगवेगळ्या वेग उपाययोजना नक्की राबवल्या जातील आपल्या महिला कशा म्हणजे वेळी वेळी सुद्धा रात्री सुरक्षितपणे बाहेर पडतील याची काळजी नक्की युती सरकार घेईल हळूहळू टप्प्याटप्प्याने ते त्याच्यावर प्रयत्न प्र, आणि काम करत आहे